माझा गोव्याचा भूमीत, माझा गोव्याचा भूमीत, माझा गोव्याचा भूमीत गड्या नारळ मधाचे, माझा गोव्याचा भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे। गोमंतक भूमी, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी। असं म्हणतात की भगवान परशुरामाने समुद्रात 7 बाण मारले आणि तपश्चर्येसाठी ही कोकण भूमी निवडली, आणि त्यातीलच एक भाग म्हणजे गोमंतक। तसं पाहायला गेलं तर ह्या गोमंतकात अनेक नररत्न जन्माला आली। संत सोहिरोबानाथ आंबियाम पासून ते जीवबादादा बक्षीम पर्यंतचे सरदार। पण ह्या गोमंतकाने जसे नररत्न निर्माण केली तशाच पद्धतीने कलावंतही घडवले। आणि असंच एक गोमंतकातील कोंदणातलं रत्न म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर। जन्मतःच बाभ बोरकरांकडे मात्र विलक्षण प्रतिभा होती, आणि ह्या प्रतिभेतूनच त्यांना अविस्मरणीय असं काव्य स्फुरलं। आनंद भैरवी, चैत्रवीणा, दूधसागर यासारखे अनेक कविता संग्रह बाभ बोरकरांनी निर्माण केले। गोमंतकाबरोबरच महाराष्ट्रातही कवितेच्या क्षेत्रामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला। बाभ बोरकरांचा विशेष पिंड जो आहे तो निसर्ग कविता रचण्याचा। भारा तांब्यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला असं असलं तरी सुद्धा बाभ बोरकरांची जी कविता होती ती मात्र स्वतंत्र वर्णाची होती। गोमंतकाबरोबरच महाराष्ट्रातही बाभ बोरकरांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला। वेगवेगळ्या कविता रचना करून त्यांनी गोमंतकात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, अर्थात मराठी काव्यक्षेत्रातही त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे। तर ह्याच बाभ बोरकरांविषयी अधिक मान्यवरांकडून आपण जाणून घेऊया। कवी बाभ बोरकर जे आपल्या सगळ्यांना गोमंतकी यांना बाकी बोरकर म्हणून परिचित आहे, ते गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व रसिकांना, सर्व साहित्यप्रेमींना अतिशय प्रिय आहे। त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं कारण त्यांची कविता तर आहेच, पण त्या कवितेमध्ये केवळ गोवा नव्हे तर संपूर्ण जीवन आपल्या रसगंधासह उपभोगण्याची त्यांची जी असोसिएशन आहे ती व्यक्त होते। म्हणजे कवितेमध्ये ते एका कवितेमध्ये असं म्हणतात की कालमार्क्सचा माझं काम हवा, कालमार्क्सचा माझा अर्थ हवा, फ्राईडचा माझं काम हवा, आणि या दोघांनाही राबवण्यासाठी गांधींचा माझं राम हवा। ती विवेकशक्ती त्यांना हवी आहे, ती गांधीजीपासून ती मिळवण्याचा प्रयत्न करतात। याचा अर्थ केवळ एका कुठल्या तरी तत्वज्ञानाला धरून, एकाच कुठल्या तरी विचार प्रक्रियेला किंवा विचार परंपरेला ते स्वतःला त्यांनी बांधून घेतलं नाही, तर जीवनातलं अतिशय उत्कट भव्य जे काही असेल ते आपल्या जीवनामध्ये यावं, आपल्या कवितेमध्ये यावं, आपल्या साहित्यामधून यावं याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। आणि म्हणून संत परंपरेपासून त्यांची, संत परंपरेशी त्यांची नाळ जोडलेली आहे, पण जीवनातलं जे काही भव्य उत्तुंग सत्य शिव असेल तेही त्यांच्या कवितेमध्ये यावं यासाठी ते नेहमी त्यांच्या जीवनामध्ये यावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले। ताळमेच्या ताळीवरी वाऱ्या धाल नाका, दाळमेच्या ताळीवरी वाऱ्या धाल नाका, शब्दुलेच्या झेतानशे सांचे चल नाका, शब्दुलेच्या झेतानशे सांचे चल नाका, दाळमेच्या ताळयेवरी वाऱ्यार धोल नाका, दाळमेच्या ताळयेवरी वाऱ्यार धोल नाका।
निसर्ग कविता जरी बाभ बोरकरांनी रचलेल्या असल्या तरी सुद्धा उत्कट प्रेमाचा आविष्कार आपल्या कवितेतून त्यांनी वर्णिलेला आहे. त्यांच्या या कवितांमध्ये प्रेमाचं वर्णन करताना निरागसता जाणवते, प्रामाणिकपणा दाखवते, आणि जी प्रेमामध्ये पवित्रता असायला पाहिजे ती सुद्धा त्यांच्या कवितेतून व्यक्त झालेली आहे. त्यांच्या सगळ्याच कवितेबद्दल बोलता येईल, पण मी त्यांची जी प्रेम कविता आहे या प्रेम कवितेबद्दल थोडंसं विश्लेषण करेन, थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. आपल्या असं लक्षात येतं की बोरकरांची जी प्रेम कविता आहे की प्रेम बोरकरांच्या प्रेम कवितेमध्ये एक अत्यंतिक उत्कटता आपल्याला दिसून येते. म्हणजे बोरकर जेव्हा प्रेम कविता लिहितात तेव्हा ते त्या भावाशी पूर्णपणानं एकरूप झालेले आपल्याला दिसतात. दुसरं खूप महत्त्वाचं जे बोरकरांच्या प्रेम कवितांबद्दल आपल्याला सांगता येतं की बोरकरांची प्रेम कविता ही निसर्गाच्या प्रतिमांमधनं बोलते किंवा निसर्गाच्या प्रतिमांमधनं व्यक्त होते. पण नुसता जो मनातला प्रेमाचा भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी म्हणून निसर्गाच्या प्रतिमा वापरणं एवढं बोरकर करत नाहीत. मला वाटतं बोरकर अनेक वेळेला आपण असं म्हणतो की जरी त्यांनी तांबेंचं शिष्यत्व पत्करलेलं असलं तरी बोरकर तांबेंच्या पुढे गेले हे त्यांनी प्रेम कविता लिहिण्यामध्ये निसर्गाचा ज्या प्रकारे वापर केला, कारण निसर्गाच्या प्रतिमा आणि बोरकरांच्या मनातला प्रेमभाव हा अत्यंत एकरूप झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये एक अद्वैत अशा प्रकारचं असलेलं दिसतं आणि म्हणून बोरकरांची प्रतिम काव्य किंवा बोरकरांची प्रेम कविता त्यांच्या निसर्ग प्रतिमापासून वेगळी करून दाखवता येत नाही, तो त्याचाच एक अनुभव म्हणून आपल्याला अनुभवता येतं. म्हणजे अनेक कवितांची आपल्याला उदाहरणं घेता येतील. उदाहरणार्थ एक कवितेचं जर उदाहरण मी सांगितलं की हिरवे झुंबर हळूच हालवू, सुगंधी स्वर गोड कालवू, हिरवे झुंबर हळूच हालवू, सुगंधी स्वर गोड कालवू, निळे रुपेरी मीन चाळवू, करू फेनाचा सुबकतुरा. ही बोरकरांची जी कविता आहे ती कविता त्याच्यातली मी मगाशी म्हटलं त्याच्यातली जी निसर्गाच्या प्रतिमा आहेत आणि त्याच्यातला जो प्रेमभाव आहे त्याची जी एकरूपता आहे ती आपल्याला सहजतेनं दिसून येते. त्या दिसा वडाकडेन, त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा, तुझी गो पायजणा. मौन पडले सगळ्या राना, शिरशिरून थांबली पाना, शिरशिरून थांबली पाना. कवळी जाग आयली तणा, मी गावता कवळी जाग आयली तणा, झमत झमतना मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. पैसुल्यान वाजली घाट, दाटलो न्हयचो कंठ काट, नेमणे काढी दाटलो न्हयचो कंठ काठ, सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. बाभ बोरकर हे निसर्ग कवी म्हणून मानले जात असले तरी मात्र घरात त्यांचं जे वातावरण होतं ते आध्यात्मिक अशा स्वरूपाचं होतं. असं म्हणतात की बाभ बोरकरांनी तुकारामांच्या प्रभावातून एक अभंगही रचलेला आहे. ज्यांनी आयुष्यभर कवितेची साधना केली ते म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर. मराठी काव्यक्षेत्रामध्ये म्हणजे गोमंतकीय मराठी काव्यक्षेत्रामध्ये 1920 ते 1960 हा जो कालखंड आहे हा कालखंड बोरकरांच्या कवितेने भारावलेला दिसून येतो. बोरकरांवरती बरेच संस्कार झालेले आहेत. प्राचीन मराठी संस्कृती, तत्वज्ञान, गोमंतकीय निसर्ग, पोर्तुगीज आणि गोव्यात आणलेली लॅटिन संस्कृती या सर्व संस्कारांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. सुरुवातीला बाबा बोरकरांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली. 1946 त्यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी झाले.
त्यानंतर आकाशवाणी पुणे केंद्रावर स्पोकन वर्ड प्रोड्युसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर त्याच पदावर त्यांनी गोवा आकाशवाणीवर देखील काम केलेलं आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती मधाचे. गोव्याचं सुंदर असं वर्णन आपल्या निसर्ग कवितातून करणारे कवी बाभा बोरकर. प्रत्येक ऋतूतील निसर्गाचं वर्णन बाभा बोरकरांनी आपल्या कवितेमधून केलेलं आहे. बोरकरांच्या निसर्ग कविता या मराठी कवितेच्या क्षेत्रात आपल्या निराळ्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे उठून दिसतात. बोरकरांच्या निसर्ग कवितेने मराठी कवितेला एक नवी दिशा दिली. तर बोरकरांनी अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या, तर त्यांच्या निसर्ग कविताविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे. बोरकर हे आपल्या निसर्ग कवितेकडे एक केवळ निसर्ग म्हणून पाहत नाही किंवा केवळ विषय म्हणून पाहत नाही, तर ते निसर्गाला सहसंवेदक समजतात. त्यांच्या कवितेतील निसर्ग हा काही ना काहीतरी प्रतीक घेऊन आपल्यासमोर येत असतो. तर कधीकधी त्यांच्या निसर्ग कवितामध्ये मानवी भावभावनांचाही दर्शन आपल्याला आढळून येतं. तर बोरकरांच्या निसर्ग कवितेत निसर्गातील सर्वच गोष्टींचं, जवळजवळ सर्वच गोष्टींचं आपल्याला वर्णन सापडतं. ऋतू, निसर्ग मानव संबंध, पर्वत, नद्या, अरण्य हा मानवी आयुष्यामध्ये कसा सामावलेला आहे हे त्यांच्या कवितेतून आपल्याला आढळून येतं. बोरकरांच्या कवितेतील निसर्ग आपल्याला समांतर अशा दोन रूपामधून जाणवत राहतो. जर आपण कविता वरवर जर वाचली तर आपल्याला फक्त निसर्गाचंच वर्णन त्या कवितेमधून आढळून येतं. परंतु जर आपण कविता अतिशय खोलवर जाऊन वाचली तर त्या कवितेमधून, त्या निसर्ग प्रतिमातून प्रकटणारी अभिव्यक्ती ही आपल्याला जाणवत राहते. निसर्ग कविता आणि बोरकर यांचे अतूट नाते त्यांच्या कवितेतून जाणवत राहते. ते निसर्गातील लावण्यावर प्रेम करणारे कवी, त्यामुळे त्यांनी काय केलं की निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेत त्यांनी आपली कविता सतत भरत ठेवली. म्हणजे तुम्ही जर कोणतीही निसर्ग त्यांची निसर्ग कविता घेतली तर त्यामध्ये तुम्हाला एक नवेपणा किंवा वेगळेपणा जाणवेल. आणि निसर्गाचं एवढं प्रत्येकारी वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून मांडलेलं आहे की आपण जणू काही तिकडे त्या निसर्गामध्येच उभे आहोत असे आपल्याला वाटत राहतं. लारावरी मोतिया ओतीर्गो बोलो नाका, लारावरी मोतिया ओतीर्गो बोलो नाका. सान्यातल्या सावळेवरी म्हाका भुलो नाका, चान्यातल्या सावळे वरे म्हाका भुलो नाका. शब्दुलेच्या झेता नशे सांचे चल नाका, दाळमेच्या ताळये वरे वाऱ्यात धाल नाका. ज्यांचं मी पण, मी पण म्हणजे गर्व, अशा थोर माणसांचं हे मी पण जे आहे हे एका पक्व फळासारखं सहज गळून गेलेलं आहे. पक्व म्हणजे पिकलेलं, म्हणजे ओढून ताडून त्या ठिकाणी त्यांचा मोठेपणा किंवा मीपणा त्यांनी घालवलेला नाही, तर त्यांना ते कळलं, उमगलं आणि त्यानंतर
एखाद्या पक्व फळासारखं त्यांचं हे मी पण गळून पडलेलं आहे अशांना जीवन म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं कळलं असे कवी बोरकर म्हणतात. भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी गोमंतक मात्र पोर्तुगीजांच्या अजूनही ताब्यात होता. इथल्या जनतेवर पोर्तुगीजांनी असंख्य अत्याचार आणि अन्याय केले होते आणि ह्याची झळ जी होती ती प्रत्येक गोमंतकीय जनतेला बसत होती. आणि कुठेतरी गोमंतक पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त व्हावा हा विचार जो आहे तो प्रत्येक गोमंतकीयाला वाटत होता. आणि कुठेतरी ह्याच विचारातून बोरकरांनी क्रांतिवादीही कविता रचलेली आहे. बाबा बोरकरांनी काही स्वानुभव या शीर्षकाखाली ललित दिवाळी अंक 1974 मध्ये जो प्रसिद्ध झाला त्याच्यात जे लिहिलं ते मी सांगू इच्छितो. बोरकरांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या. त्याच्यातील काही घटना आधी स्वप्नामध्ये त्यांना दिसत होत्या. त्यापैकी एक घटना इथे सांगणं खूप गरजेचं आहे. असंच एक बोरकरांना स्वप्न पडलं होतं. क्रांतीच्या चळवळीला आरंभ झाला होता आणि या स्वप्नामध्ये जी दृश्य त्यांनी पाहिली होती ती दृश्य महात्मा गांधीच्या जवळ काम करणारे किंवा महात्मा गांधीचे जे स्नेही काका कालिलकर यांना पत्रांच्या माध्यमातून कळवले. काही दिवसांनी काका कालिलकरांनी बोरकरांना वर्धा या ठिकाणी बोलवलं. काका कालिलकर आणि बोरकर यांची भेट झाली आणि कालिलकरांना सांगितलं होतं की आम्हाला बापूजींची भेट घ्यायची आहे, त्यांची मुलाखत घ्यायची आहे. प्रयत्न करून त्यांना ती तारीख मिळाली, वेळ ठरली आणि हे दोघेजण बापूजींना भेटण्याकरता चालत होते. चालता चालता वाटेत एक पेड दिसलं. बोरकरांनी सहज म्हटलं, याला वळसा घालून, या वृक्षाला वळसा घालून थोड्या अंतरावर बापूंचा आश्रम आहे ना. काका कालेलकर समकले, आश्चर्यचकित झाले. त्याने विचारलं बोरकरांना, तुम्ही याआधी या ठिकाणी आला होता का? त्यावेळी बोरकरांनी आपण पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला. त्या पत्रामध्ये सगळं लिहिलं होतं, बापूजींचा आश्रम, ती वाट, ते वृक्ष, ती वनस्पती, या सगळ्याविषयी त्यांनी लिहिलं होतं आणि हे स्वप्न त्यांना आधी पडलं. असे बोरकरांना अनेक स्वप्नवत दृष्टांत होत होते आणि हे आपल्या काव्यातून, आपल्या अनुभवातून त्यांनी मांडलेलं आहे. ज्यावेळी गांधींची हत्या झाली हाही प्रसंग बोरकरांना आधी दिसला होता. बोरकरांना ते जाणवलं होतं. गांधींच्या निधनानंतर अप्रतिम अशा काव्यरचनाला आरंभ झाला. ते काव्य म्हणजे महात्मा यन. बोरकरांच्या ह्या क्रांतिकार्याचा परामर्श घेत असताना आणखीन एक काव्य सगळ्यांच्या लक्षात राहणं किंवा सगळ्यांना आठवत असेल. बोरकरांच्या ह्या क्रांतिकार्याचा परामर्श घेत असताना आणखीन एक काव्य जे सुपरिचित आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाजे, या काव्यातील एक ओळ स्मरणात ठेवणं, त्याचा आशय विषय जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाजे हे काव्य सर्वश्रुत आहे पण या काव्यामध्ये गोमंतकीयांच्या पराक्रमाचा परामर्श जो घेतलाय ना ते कडवं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर म्हणतात, माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत खडगा जडावाचे मोठ, माझ्या गोव्याच्या भूमीत खडगा जडावाचे मोठ, वीर शृंगाराचा भाळी, वीर शृंगाराचा भाळी, साजे वैराग्याची तीट, साजे वैराग्याची तीट, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे. हे जे काव्य आहे ना, या काव्यामध्ये गोमंतकीयांचा पराक्रम, गोमंतकीयांचा पुरुषार्थ आविष्कृत झालेला आहे. हे सगळं सांगत असताना गोमंतकीयांनी जो पराक्रम गाजवला तो इतिहासही बोरकरांनी इथे अभिप्रेत आहे. सगळ्यांना माहीत आहे गोमंतकामध्ये 1857 क्रांती भारत, सगळ्यांना माहीत आहे की भारतामध्ये 1857 क्रांती झाली. पण जो इतिहास गोमंतकाचा आहे ना, क्रांतीचा, तो खूप आधीचा आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो 1510 पोर्तुगीज भारतामध्ये गोमंतकामध्ये आले आणि त्यानंतर गोमंतकामध्ये धर्मपरिवर्तन करायला आरंभ झाला. 1583 कुंकळीमध्ये धर्मपरिवर्तन करत असताना तेथील मंदिरं उद्ध्वस्त केली. त्याचा प्रतिशोध घेण्याकरता
पराक्रम यश कुंकणी वासियांनी या मिशनरांना आणि पोर्तुगीजांना मारलं आणि हा इतिहास बोरकरांच्या या काव्यातून बोरकर मांडतात. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला खरा, पण गोमंतक पोर्तुगीजांच्याच अधीन होता. अशावेळी भारताच्या राष्ट्रध्वजास गोमंतकीय निमंत्रण देत आहेत अशा पद्धतीची काव्यरचना बोरकरांची आहे. ती काव्यरचना तिरंगी ध्वजास गोव्याचे निमंत्रण. बोरकर म्हणतात, लहरते विहरते हे तिरंगी ध्वजार, लहरतीये विहरते तिरंगी ध्वजारे, आतुर तुझ कवळताळण्या आमुच्या भुजारे, आतुर तुझ कवळताळण्या आमुच्या भुजारे. इथे ध्वजाला सुद्धा मानवी रूप बोरकरन प्रदान केलेला आहे. तुझी गो पायजण फुल्यो वैर चंद्र ज्योती, रंध्रानी लागल्यो वाती, रंध्रानी लागल्यो वाती, नवलांची जाऊक लागली, नवलांची जाऊक लागली, शकुन लक्षण शकुन लक्षण मंद मंद वाजत आईली. तुझी गो पायजणा तुझी गो पायजणा, गळ्या सुखा डोळ्या दुखा, लकलकली जाऊन थिका, लकलकली जाऊन थिका, न कैटना एक झाली आम्ही दोघाई जाणा, मंद मंद वाजत आईली तुझी गो पायजण. बाभ बोरकर जसे प्रतिभावंत कवी होते तितक्याच तोडीचे ते कथाकारही होते. समुद्राकाठची रात्र हा एक उत्कृष्ट कथासंग्रह त्यांच्या नावावर आहे. भाविणसारखी कादंबरी रचून गोमंतकातील जनजीवनाचं चित्रणही बाभ बोरकरांनी मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांचा घुमटावरले पारवे नावाचा एक लघुनिबंध संग्रही आहे. याच्यामध्ये गोमंतकामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी आहेत त्याचं सुरेख वर्णन बाभ बोरकर ह्या लघुनिबंध संग्रहामध्ये करतात. नमस्कार. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे, या शब्दांमध्ये आपल्या मायभूमीचं गोमंतभूमीचं यथार्थ आणि सांगोपांग वर्णन करणारे ज्येष्ठ कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर, म्हणजेच आपणा सर्वांचे लाडके बाकीबाब बोरकर. मराठी आणि कोकणी या दोन्ही भगिनीसमान असणाऱ्या भाषांतून तितक्याच समर्थपणे लेखन करणाऱ्या बोरकरांच्या काव्यात अनेकविध असे संगम पाहावयास मिळतात. मानवी भावभावना, निसर्गप्रेम, अध्यात्म, देशभक्ती यासारख्या विविध विषयांवर बोरकरांची कविता लीलया आपली जादू पसरवताना दिसते. बोरकरांच्या कवितेत नादाला विशेष स्थान आहे. बोरकरांच्या कवितेतील शब्दांचा बारकाईने विचार केल्यास असं दिसून येतं की त्यांच्या कवितेतील शब्द एक उपजत लय घेऊन आपल्या समोर येतात. गोमंतकीयांच्या रक्तातच संगीत आणि लय उपजतच असते आणि त्याचंच साकार दर्शन बोरकरांच्या कवितेत आढळतं. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, यासारख्या कवितेच्या ओळी वाचताना वाचकाला आपोआप त्या कवितेची लय सापडत जाते. अंगभूत असणारी ही लय बोरकरांच्या कवितेला प्रभावी आकर्षक बनवते. झुळझुळू वाहणाऱ्या झऱ्यासारखी लय त्यांच्या कवितेत आपल्याला अनुभवता येते. सृष्टी निसर्ग यांच्या माध्यमातून जगाला जीवनाला वेढून टाकणारी लय बोरकरांनी आपल्या कवितेत अचूक टिपली आहे. खरं पाहता त्यांनी ती मांडली आहे असं न म्हणता ती सहजगत्या त्यांच्या लिखाणातून आविष्कृत होते असंच म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. निसर्गाची विविध रूपं बोरकरांच्या कवितेत आपल्याला ठळकपणे आढळतात. बाकीबाब बोरकर यांच्या एकूण जीवनावर या निसर्गाचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे निसर्ग हीच त्यांच्या कवितेची भाषा बनून गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अशा ह्या प्रतिभावंत कवीने आपल्या काव्यरचनेद्वारे गोमंतकीय जनतेच्या मनामध्ये लाख कळ्या फुलवण्याचं कार्य केलेलं आहे आणि ह्याचं वर्णन करताना बाभ बोरकर म्हणतात, फुलल्या लाख कळ्या स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या फुलल्या लाख कळ्या. फुले
फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या ध्वनिकंपित तनुचा शततंत्री बंदी मनरति मोहमंत्री ध्वनिकंपित तनुचा शततंत्री बंदी मनरति मोहमंत्री लय लागुनिया नाचू लागल्या स्वप्नी चा पुतळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या जळे तिमिराचा पवनी धूप जळे तिमिराचा पवनी विनिंद्र नयना व्याकुळ अवनी विनिंद्र नयना व्याकुळ अवनी पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्षलता पिवळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या फुलल्या लाख कळ्या द्रवली नयने श्रवली हृदये द्रवली नयने श्रवली हृदये दो चंद्राचा संगम उदये दो चंद्राचा संगम उदये धुनी पौर्णिमा रसान सीमा उसळ्यावर उसळ्या फुलल्या लाख कळ्या 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 फुलल्या लाख